जर आपल्या कुळात चांगली संतती जन्माला आली ना, मुलगा असं नाही तर मुलगी फरक पडत महाराज, पोरापुरीत काही फरक नाही, तरी पण बसलेले सांगा बरं, मुलगा बरा का मुलगी बरी? महिला मंडळ कोण बरं, मुलगा बरा का मुलगी बरी? तुम्ही पोरगीच म्हणणार, तुमची पार्टीच ती आहे, मी विरुद्ध पार्टीला विचारते कोण बरं पुरुष मंडळी? निस्तक पोरगा म्हणा मग सांगते पुढचं बरं का, मना निस्तक पोरग बरं लगेच पुढचं सांगते महाराज, पोरगा झाला पोरगा म्हणून बापाला गळी गळीनं वाटलं पेड, तिची आली बाई तू हनतोय पुन्हा सोड, लई बेकार परिस्थिती महाराज पोराची, आमच्या राघूला आवडती माय ना की काय ह्याच्या डोक्यातनं जाईना, आमच्या राघूला आवडती माय ना की काय डोक्यातनं जाईना, तिकडे आई बापाची झाली जाईनाच जाईना, अहो एखाद्या बापाला दोन पोरं असावं आणि पुरगी नसावी आणि मग आई बापाचे हाल बघायचे, वाटे करी सांगतो थोरल्याकडे मत्तार, धाकल्याकडे मत्तारे, दोन पोत्यावर मत्तार, एक पोत्यावर मत्तारे, इकडल्या कट्यावर मतर, इकडल्या कट्यावर मतरी, निस्ती बघत निस्ती बघत, मग म्हातारा म्हातारीला म्हणत बैठ मेरे पास तुझे देखता रहूं, तू कुछ कहे ना मैं कुछ कहूं, बोलला नाही आता बोलण्यात अर्थ, चोरी झाली तुला बोलण्याची बोलायची चुरी झाली महाराज, त्याच म्हातार तरुण कोणी बायकोला काय म्हणायचं, बुड्ढा म्हणतो बुड्ढीला आलं म्हातार पण पडले दात पण, बुड्ढा म्हणतो बुड्ढीला आलं म्हातार पण पडले दात पण, तरी पण म्हणतो अगं तुझ्यासाठी काय पण, ते म्हणणार म्हातार आता बोलायची सुद्धा टाक संस्कार महाराज, म्हणून पोरगा ना, आणि तुम्हाला काय वाटतं महाराज लेकर काही भरोसा नाही, तिथं एवढे आई आहेत एवढे बाप आहेत, कुठल्या आईला आणि कुठल्या बापाला खात्री आहे की माझं पोरग बायको आल्या मला त्रास देणार नाही आहे का? अय वडवणी कर बसल्यापैकी कुणाचा तरी माल गॅरंटीचा आहे का? तुमचा माल माझी मेडगींची आहे ना, नो गॅरंटी, गॅरंटीच नाही महाराज पोरांची, सांभाळती सांगता येत म्हणून तू कोमार आहे सांगता, कौतुक त्यांच्याच करायचं, जे कौतुकाचे अधिकारी आहे आम्ही कोणाचे कौतुक करतो, अहो एक पोरगा नागपूरला घेऊन म्हातारी बसली होती दारात, माझं कीर्तन झालं मी निघाले, म्हातारी म्हणे चला काय निघालात का, म्हणलं हो कीर्तन छान केलं रात्री, म्हणलं चांगलंच करते, काय म्हणली कसं म्हण चहा पाणी नाश्ता, म्हणलं आजी कसा बसा आंघोळीचा मेळ लागलाय चहा पाण्याचा अजून नाही, म्हातारी म्हणजे काय बोलती महाराज एवढं मोठं आमचं गाव आहे, कुणाशी तरी चहा पैसा कुणाच तुम्ही घरी नाश्ता करायचा, कुणाच तुम्ही डंगरे तुझ्या घरी काय करू, म्हणजे माझ्या घरी काय नाही, मी लय गरीब आहे, माझा तीन मजली बंगला होता, नातू मांडीव होता, आजीला म्हणलं आजी नातू काय, म्हणजे मग कसा दिसला माझ्या वाहकाचा वाहक, मी जरा नेहरून बघितला की ज्या वाहनाचा वाघ डांबरापेक्षा काय, उजेड्यात सुद्धा दिवा घेऊन हडकावा इतका सुंदर, नाका पण शिवड आल्याला तोंडातलं लाळ गळायला लागल्याला, तरी म्हातारी म्हणतो कसा दिसतोय, म्हणलं लय गोवार दिसतोय, आता काय बोलायचं महाराज, कौतुक त्यांचंच केलं जातं जे कौतुकाचे अधिकारी आहेत, आणि कुणाचंही कौतुक करत नाही, साध्य केलं की आमचं कौतुक देव केल्याशिवाय करत नाही, म्हणून म्हटलं तिथे
नुकसान नाही पाहिजे, माझा अंगच असते की मला वाटतं आता पडते काही की महाराज सुद्धा धीरीवाला पाहिजे म्हणजे हालत नाही जाग्यावरनं माझ्यासारखे तर काय खरं आहे झुलं काय तर चिंतन ते कोणाचे एवढे हाणायचं नाही खरं महाराजांना काहीतरी असलं पाहिजे डिरी गाडी गाडी महारी दारी ती तर काय मला यायची नाही त्याचा विषय सोडा पण महाराजांना काहीतरी पाहिजे आता माझ्याकडे काही नाही कसं आहे ना मी महाराज आहे याच्यावरच लोकांना शंका आहे मला जर कीर्तनाच्या आधी कुणी पाहिलं ना कुणाला सुद्धा वाटत नाही मी महाराज आहे काय बसलेले वाटत का मी महाराज आहे वाटत का खुशाल नाही म्हणतात मग काय पोचलाच आहे आता महाराज तर आहेच की महाराज आहे तर वाटत नाही त्याला काय करावं सांगा महाराज वाटण्यावर नसतं दिसत कस नसतं म्हणून त्याच्यात फक्त अनवर पाटण उघडून असते दिसण्यावर कवा झाली तुम्ही महाराज संसार सुखाचा दिसतो पण आहे का देव दिसत नाही का आहे ना महाराज देव दिसतो फक्त बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे अरे आमदार आणि भिकारी याच्या नजरेत बघा देव दिसल्याशिवाय राहणार नाही समदृष्टी ठेवा देव दिसल्याशिवाय राहणार नाही कारण कसं आहे ना आमच्याकडे समदृष्टी नाही हो आणि प्रत्येकाला भेदभावाने बघतो त्यामुळे आम्हाला देव दिसत नाही अरे मनातून चिंतन केला देव दिसल्याशिवाय राहत नाही मग आता आपण एकदा चिंतन घेऊयात आणि मग पुढे जाऊयात बसलेल्या सर्व पुरुष मंडळीने हातावरी करायचे पुरुष मंडळी क्षेत्राच्या बाहेरचे लांब लांब बसलेले हातावरी करा सगळ्यांनी कीर्तनात जेवढे पुरुष आहेत पुरुष ज्यांना ग्यारंटी हाय ग्यारंटी त्यांना हातवडी करायचा जर लक्षण काय त्यांना खाली ठेवलं तरी हाल करतो ग्यावर म्हणा राठे 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 जागेवर हालणार नाही
त्याच्यामुळं हाला हाला पण हाला म्हणला. तुम्हाला विनंती करते हाला म्हणा भावनेतून, कारण ही जर पोरं एकदा गणपती समोर नाचायला लागली त्यांना त्यांत ओली झाली कप्पी उडी झाली तू सुद्धा कळ. अशी नाचते ती महाराज काय गाणी तर असते धनगरवाड्यात बसणार का देवा भाव एवढा येड ऐका देऊ. आणि देवा समोर गाणं देवा बघतीस तू माझ्याकड काय पुढचं पुढचं काय मला चांगलं माहिती तुम्हाला माहिती होती बरं का. आजचा आवंग आठवायचा नाही पण ही बरोबर आठवतो. जरा जाग्यावर या महाराज गणपती समोर लई लई पिव पिव नाच केला ना देव तुझी परत फेड केल्याशिवाय सोडेल पुढे गेल्यावर सांगते. चला जाग्यावर झाला टाळ्या वाजवा भगवंताचं नाव मना भाऊ विठोबा रखो मा